आणि यानंतर आपण अमरावतीमध्ये जातोय. अमरावतीमध्ये मोर्चेकरी मोठ्या संख्येने एकत्र आलेत. प्रणय निर्माण याविषयीची अधिक माहिती आपल्याला देतील. प्रणय, नक्की नारदा, संपकऱ्यांचा जो आहे तो भव्य मोर्चा अमरावती शहरातील जो नेहरू मैदान आहे या ठिकाणावरून नुकताच सुरू झालेला आहे. भव्य दिव्य हा मोर्चा आहे. सगळे संपकरी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुद्धा आलेले आहे. आपण संपकऱ्यांशी संवाद साधूया. काय सांगाल, चौथा दिवस आहे पण नागरिकांना खूप त्रास होतो याचा. आज आमच्या संपाचा चौथा दिवस आहे. आम्हाला जनतेला किंवा त्याचं भेटी धरायचं नाही आहे. शासनाने आमच्या जुनी पेन्शनवर निर्णय घ्यावा, कारण समिती म्हणजे हे पळवाट आहे. आज याच्या अगोदर सुद्धा समिती नेमलेली होती आणि त्या समितीने अजूनपर्यंत निर्णय, समिती म्हणजे पळवाट आहे. आम्ही कुणालाही जनतेला किंवा कुणाला अडवणूक होईल अशा प्रकारे धोरण आम्ही करत नाही. ही शासनाची जबाबदारी आहे. शासनानं आमच्या जर आमच्या मागणी मंजूर केली तर आम्हाला आमची मागणी जुन्या सर्वांना जुनी पेन्शन द्या यावर आम्ही ठाम आहोत. उद्या आणि परवा दोन दिवस सुट्टी आहे, आता काय होणार? उद्या आणि पुरा सुद्धा आम्ही जरी सुट्टी असली तरी आमचे पदाधिकारी संपावर आहेत, आपापल्या कार्यालयावर समोर थांबतील. त्याच्यानंतरची रणनीती जी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या संघटनेच्या समन्वय समितीच्या मार्फत करू. चला, आपण बघू शकतो की नांना उद्या आणि परवा सुट्टी असली तरी आम्ही संपावर कायम आहे. जोपर्यंत शासन आमची जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील अशी ठाम भूमिका या संपकऱ्यांनी घेतली. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मात्र या संपाचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानदा, प्रणय, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.